नेवासा ते श्रीरामपूर रस्ता बनलाय भक्ष्य, अधिकाऱ्यांचे पोलिसांचे दुर्लक्ष, श्रीरामपूर वाहतुकीचे नियम पाळत नाही, नियम मोडणारे सापडत नाही, त्यांना शिक्षाही होत नाही, शिक्षा झाली तर ती इतकी नाममात्र असते की कायद्याचा धाक राहत नाही। नेवासा ते श्रीरामपूर या भागामध्ये नेहमी अपघात होत असतात, यात काही जखमी होतात तर काही मृत्यूमुखी पडतात। याचे कारण नेवासा ते श्रीरामपूर या रस्त्यावर जीव घेणे मोठमोठे खड्डे पडले आहेत। तसेच हा रस्ता अतिशय अरुंद असून रस्त्यावर वाहनांची प्रचंड संख्या वाढत आहे, तर वाढत्या वाहनांमुळे आणि खड्ड्यांमुळे या रस्त्यावर नेहमीच अपघात होत असतात। दिनांक 18 फेब्रुवारी रोजी खोकर फाटा येथे अपघात झाला। या अपघातात नेवाशावरून श्रीरामपूरकडे भरधाव वेगाने गाडी क्रमांक MH01AM2146 येत असताना खोकर फाटा येथे पुढे चालत असलेल्या दुचाकीस्वाराला मागून आलेल्या कारने जोराची धडक दिली। सुदैवाने या अपघातात कोणालाही मोठी दुखापत झाली नसली तरी दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या महिलेच्या डोक्यास थोडासा मार लागला असून त्यांना श्रीरामपूर येथे साखर कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। तर कारचे मोठे नुकसान झाले असून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये या अपघाताचा कोणताही गुन्हा दाखल झाला नाही, त्यामुळे कायद्याचा धाक वाहतुकीचे नियम मोडणाऱ्याला राहिलेला नाही। संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी एखादा मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहे का, असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे। तरी संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी श्रीरामपूर ते नेवासा या रस्त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। प्रतिनिधी इरफान पठाण, महाराष्ट्र न्यूज 10, श्रीरामपूर।